प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे. जळगाव जिल्ह्यातील भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गिरीश महाजनांच्या जामनेर मतदारसंघातील 175 भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचे चित्र दिसत आहे. मंगळवारी एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरच्या निवासस्थानी गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातील 175 भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यावेळी विविध पदांवर असणारे भाजपचे पदाधिकारी आज राष्ट्रवादीमध्ये दाखल झाले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गिरीश महाजनांच्या मतदारसंघांमध्ये शिरकाव जोरात सुरू झाले आहे. जामनेर विधानसभा क्षेत्रातील जवळपास 150-200 कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे. हे कार्यकर्ते पूर्वी भारतीय जनता पार्टीचं काम करत होते. अनेक कार्यकर्ते पदावर आहे, काही पदाधिकारी होते आणि आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतल्यामुळे अधिक बळकटी NCPला या ठिकाणी आलेली आहे. त्यातील नियोपिंपरी नेरी या गटातील जवळपास 150 कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये आले हा विश्वास आमच्या नेतृत्वाखाली त्यांनी दाखवला, त्याबद्दल त्यांचं देखील मी हार्दिक अभिनंदन करतो. असे अनेक गावं राष्ट्रवादीमध्ये या तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात होतील, महाराष्ट्रात होतील, ही आशा देखील राष्ट्रवादी संघटनेचा अध्यक्ष म्हणून आम्हाला आहे. जामनेर तालुक्यातील देवपिंपरी आणि नेरी या गावातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आज प्रवेश राष्ट्रवादीमध्ये घेतला आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैया पाटील, एकनाथ खडसे, रोहिणी खडसे आदी मान्यवर उपस्थित होते. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अपटेक न्यूज मराठी. कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है. आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए ABS जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन. पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ ABS फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है. खांडे सेंट्रल मॉल, जलगांव.